नमस्कार मित्रांनो, एका नवीन रेसिपी बरोबर मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बनवतोय चिकन हांडी एकदम ढाबा स्टाईलमध्ये. तर चला चिकन हांडी बनवायला सुरुवात करूया. त्याच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चिकन हांडी बनवण्यासाठी सर्वात आपण बनवायची आहे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये म्हणजे ढाब्यासारखी ग्रेव्ही. आणि ती ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 2 चमचे खसखस आहे, 1 चमचा तीळ आहे, 1 ते 2 चमचे तीळ आहे, 10-12 बदाम आहेत, 1/2 वाटी शेंगदाणे आहेत, कांदा मोठा मोठा कापला आहे आणि टोमॅटो. 1 कुकर घ्यायची आहे, कुकरमध्ये हे टाकून द्यायचे शेंगदाणे, कांदा आणि टोमॅटो. धना पावडर टाकायची आहे, हळद टाकायची, मिरच्या 1-7-8 मिरच्या माझ्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे, थोडासा खोबरा, थोडस तेल, पाणी, आणि हे मिक्स करून घेऊया आपण हलक्या हाताने. आता हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 2 ते 3 शिट्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर ढाब्यासारखी आपली चिकन हंडी बनण्यासाठी ही जी आपण ग्रेव्ही बॉईल केलेली आहे, ह्या ग्रेव्हीला आपण काय करणार आहोत, एका भांड्यामध्ये करून आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि नंतर त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. ग्रेव्ही थंड झालेली आहे. ही ग्रेव्ही तुम्ही व्हेज, नॉनव्हेज, मटन, चिकन कशालाही वापरू शकता. अशाच प्रकारे बाकीचंही वाटून घेऊया. ही ग्रेव्ही तुम्ही फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस आरामात ठेवू शकता. आता इकडे काय केलंय, मी हा जो 1 किलो चिकन घेतला आहे आणि ह्या 1 किलो चिकनमध्ये पाणी टाकून घेतोय आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. थोडीशी हळद टाकतो आपण चिकनमध्ये. 1 चमचा मीठ, ह्याला झाकून बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला 5 ते 10 मिनटं. कढाई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि हा मी कांदा बारीक चॉप केला आहे आणि इकडे हिरवा वाटण केला आहे. ह्याच्यामध्ये अद्रक, थोडासा लसूण, मिरची आहे 1 आणि कोथिंबीर आहे. तेल टापलं आहे, तेलामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा चांगला मऊ आणि गोल्डन होईपर्यंत भाजायचा आहे. काय करणार आपण आता, हा जो हिरवा वाटण आहे तो ह्याच्यात टाकूया आपण. हे बघा, 1/2 चमचा मी इथे हळद टाकतोय, 1 चमचा इथे काश्मीरी लाल मसाला जो आपला घरचा आहे. त्याची रेसिपी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ही जी आपण ग्रेव्ही बनवली आहे, ॲक्च्युली थोडीशी ग्रेव्ही आपण इकडे टाकणार आहोत. त्याचं आणि याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. वरून काय करणार आहोत, जो किचन किंग मसाला आहे तो याच्यात टाकणार आहोत. 1 चमचा धने पावडर टाकणार आहोत, 2 चमचे आगरी मसाला टाकणार आहोत, आपला घरचा आहे. याची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मेन टिप येते इकडे, ती म्हणजे हा जो पाणी आहे, तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं जो आपण चिकन बॉईल केला आहे, त्या चिकन बॉईल केलेला जो पाणी आहे तो याच्यात आपण टाकणार आहोत. हा आपला बॉईल चिकन आहे, हा आपण नंतर टाकणार आहोत. जो आपण किचन किंग मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये 36 मसाले आहेत, त्याच्यामुळे आपण तेजपत्ता, दालचिनी वगैरे एक्स्ट्रा टाकायची काही गरज नाही आहे.
त्याला झाकून ठेवतोय आणि वरती थोडासा पाणी टाकतोय आणि अशाच प्रकारे आपण याला 5 मिनिटं चांगला शिजून देणार आहोत या ग्रेव्हीला. ग्रेव्ही मस्त अशी शिजली आपली, रस पण एकदम मस्त सुटलाय. आपण आता याच्यामध्ये हे बघा पाहिजे त्या साईजचे आणि पाहिजे तेवढे पीस आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. याला एकत्र करून लावत उरून आपण थोडस मीठ टाकणार चवीप्रमाणे. मस्त अशी आपली चिकन हंडी रेडी झालेली आहे, एकदम ढाब्यासारखी, एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपली एकदम चिकन हंडी रेडी झालेली आहे. फक्त एवढंच की आपण इकडे कलरचा वापर नाही केला. आता याला आपण झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत. मस्त अशी तर्री येईल आता आपल्यावरती याच्या. एक नंबर असं आहे बघा. चिकन पण एकदम आपला सॉफ्ट शिजलाय, रेडी झालेला आहे आपला. हा देसी तूप आहे, असं मी फ्लेवरसाठी टाकतो इथे. त्याच्याने काय होतं एक वेगळा असा टेस्ट येते आणि हा जो तूप आहे हा आपल्याला एका आपल्या मित्राने गिफ्ट केलेला आहे. असं झाकून ठेवूया. तर मी चिकन डिश सर्व करतोय.